अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका शिवसेना, शहर शिवसेना, युवा सेना यांच्यातर्फे मंगेश चव्हाण यांच्या फोटोला बूट चप्पल मारून जामनेर शहर शिवसेना कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले। कोरोनाच्या काळामध्ये काहीही अनुभव नसताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अतिशय मोलाचा लढा या ठिकाणी दिला। त्यांनी त्या ठिकाणी पक्षाचा भेद हा कुठेही केलेला नाही, उलट भाजप आमदारांना आता जे चाळीसगावचा आमदार मंगेश चव्हाण त्याला फोन करून त्याच्या मतदारसंघाची चौकशी केली व त्यालाही घरी राहून सगळी यंत्रणा राबवण्याचा सल्ला माननीय साहेबांनी दिला आणि सर्वस्वी सर्व बाबतीमध्ये मदतीची हमी त्याला दिली। असं असतानासुद्धा फक्त पक्षाच्या द्वेषापोटी जे राजकारण आज भाजप महाराष्ट्रामध्ये करत आहे त्याला धरून माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात हा चाळीसगावचा आमदार मंगेश चव्हाण एकेरी भाषेत उल्लेख करून त्यांचा त्याने अपमान केला। ते शब्द आता त्यांनी जे वापरले ते मीडियाने पाहिलेले आहेत, ते मला वापरण्याची काही गरज नाही असं मला वाटतं, त्यामुळे मी ते काही वापरत नाही। कारण ते शब्द वापरणे आमचा साहेबांचा आम्ही अपमान करणे असं होईल, याकरता आम्ही आज त्या मंगेश नकोलेच्या मंगेश चव्हाणच्या प्रतिमेला उडे मारून आंदोलन आमच्या ऑफिसजवळ करून त्याचा जाहीर असा निषेध हा आम्ही करतो। व पुन्हा असा प्रकार जर घडला तर मग शिवसेनेच्या भाषेमध्ये शिवसेना स्टाईलमध्ये या हरामखोरांना कशी उत्तरं द्यायची ते आम्हाला चांगलं माहिती आहे आणि यासाठी आमच्या पक्षश्रेष्ठींच्या हात आमच्या डोक्यावर आहेत। एवढे बोलून आम्ही आमचे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।